नमस्कार विद्याभारतीच्या ई पाठशाळेत आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण वर्ग 9वीच्या गणित 2 मधील फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री याचा अभ्यास करणार आहोत. आपला सब टॉपिक आहे पॉइंट लाईन अँड प्लेन. विद्यार्थी मित्रांनो चला तर बघूया पॉइंट लाइन एंड प्लेन. आता बेसिक कॉन्सेप्ट्स इन ज्योमेट्री. ज्योमेट्री म्हटलं की आपल्याला लक्ष देतं ज्योमेट्री म्हणजे काय हे आपण आधी बघूया. फर्स्ट लुक एट दीज पिक्चर्स. डू यू रिकॉग्नाइज द ऍडजेसेंट पिक्चर्स? इट इज द पिक्चर ऑफ पिरामिड्स इन इजिप्त built 3000 years before Christian era. How the peoples were able to build such huge structures in so old time? Of course, it is not possible to build such huge structures without develop the knowledge of geometry and engineering. So, the word geometry itself guess the origin of the subject. The word geometry. Geometry, याचा अर्थ काय होतो? Geometry means we can derive it as geo and metria. Geo and metria. Geo means earth and metria means measuring. Means its meaning is measuring the earth, that is land. Geometry is developed in many nations in the period, different periods and different constructions. In ancient India also had deep knowledge of geometry. In Vedic periods, the mathematician Aryabhatta, Varahamihi, Brahmagupta and Bhaskaracharya. These all are the Indian mathematician which gives valuable contribution to the subject of geometry. Geometry madhe ya ganitajnyancha yogdan he atishay mahatvacha maulyavan asa ahe. Tar ह्या ज्योमेट्रीचा आज आपण अभ्यास करणार आहोत. फर्स्ट आपला कन्सेप्ट आहे बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री मधला पॉइंट लाईन अँड प्लेन. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की वी डू नॉट डिफाइन द नंबर्स. हे जे नंबर्स असतात त्याला आपण डिफाइन करू शकत नाही. 1 2 3 4 0 हे ऍज इट इज आपण कन्सिडर करतो. सिमिलरली इन ज्योमेट्री we cannot define point, line and plane. Point, line, plane yala sudha apan define karu shakat nahi. So, these are the basic concepts in geometry. Lines and planes, these are the sets of points. Lines and planes kay asta? That these are the sets of points. Next, yachyamadhye aplyala baghayacha ahe coordinates of points and distance. आता कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स म्हणजे काय? तर ऑब्झर्व दिस नंबर लाईन. इन दिस नंबर लाईन्स इफ दिस ऑल आर द पॉइंट्स, दिस 0 डिनोट पॉइंट ओ, दिस इज कॉल्ड द ओरिजिन. या उजव्या बाजूला पॉझिटिव्ह पॉइंट्स लिहिले दिसत आहे, इकडे तुम्हाला निगेटिव्ह पॉइंट्स दिसत आहे. वी से दॅट दिस वन इज द coordinate of point D or 3 is the coordinate of point A, minus 2 is the coordinate of point C. असं आपण म्हणतो की हा काय आहे तर कोऑर्डिनेट आहे कशाचा, पॉइंट बी चा. म्हणजे मायनस 3 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. वी राईट हिअर एज मायनस 3 इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. किंवा एखादं दुसरं आपण म्हटलं की कोणत्याही पण पॉइंट घेतला तर हा 3 आहे, तर हा कशाचा आहे, या ईचा कोऑर्डिनेट आहे.
A's a coordinate काय आहे तर A has the coordinate minus 5. Like this, we say that this is the coordinates. Minus 5 is the coordinate of A. Or A has the coordinate minus 5. अशा प्रकारे आपण coordinates of points हे सांगत असतो. मग आपल्याला सोबतच बघायचं की distance कशाला म्हटलं जातं. Distance म्हणजे D आणि E मधलं अंतर किती आहे. In this point D and A, there are 2 units distance in between D and E. How we find these 2 units? इथे आपण याच्या साहाय्याने बघून सांगू शकतो किंवा कसं मोजू शकतो तर ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट दॅट इज इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स. कोणत्या पण दोन याच्यात का ओ आणि सी मधले डिस्टन्स किती आहे तर दिस इज 2 युनिट. किंवा ओडी मधले डिस्टन्स किती आहे तर दिस इज द 1 युनिट. डिस्टन्स बिटवीन ई अँड डी इज डिनोटेड बाय डिस्टन्स डी. हा त्याचा सिम्बॉल आहे आणि यालाच इट इज सेम एज द लेंथ डी. याची जेवढी लांबी आहे ती सुद्धा काय असते सेम असते. मग कुठल्या पण दोन पॉइंट मधला अंतर जर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते आपण कसं लिहितो किंवा कसं काढतो. सपोज दिस इज द नंबर लाईन. आपल्याला ह्याच आपण हेच काढून बघू. डी आणि ई मधले डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. हिअर फर्स्ट राईट द कन्सिडर द कोऑर्डिनेट ऑफ डी. किती आहे तो बघायचा. ईचा कोऑर्डिनेट बघायचा तो लिहून काढायचा आणि मग फॉर्म्युला अप्लाय करायचा. म्हणजे हा जर डिस्टन्स फाइंड आउट करायचा तर आपण लिहू की कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी किती आहे. हा आहे 1 हा आहे 3. देन कोणता ग्रेटर आहे ते बघायचं. 3 आणि 1 यातलं ग्रेटर काय आहे. 3 इज ग्रेटर दॅन 1. देन फॉर्म्युला काय आहे. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. सो 3 मायनस 1 दॅट इज इक्वल टू 2. म्हणून मग आपलं डिस्टन्स किती आलं. डिस्टन्स एडी इज इक्वल टू 2. तर अशा प्रकारे आपल्याला काय फाइंड आउट करता येतं. डिस्टन्स फाइंड आउट करता येतं आणि डिस्टन्स एडी म्हणजे यामधलं डिस्टन्स किंवा लेंथ एडी किंवा डिस्टन्स डीई. ईडी अँड डी बोथ आर द सेम. ओके अशा प्रकारे आपण काय फाइंड आउट करत असतो. डिस्टन्स फाइंड आउट करत असतो. सपोज कन्सिडर अनादर एक्झाम्पल. वी फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॉइंट सी अँड डी. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन सी अँड डी सेम प्रोसेस. कोणतं पण कुठले पण आणि कसे पण कोऑर्डिनेट असो काय बघायचं तर त्याचे कोऑर्डिनेट काय आहे. म्हणजे इथे आपल्याला डिस्टन्स सी आणि डी मधला काढायचा आहे. डी चा कोऑर्डिनेट लिहा सी चा कोऑर्डिनेट लिहा. कोऑर्डिनेट ऑफ सी इज मायनस 2. कोऑर्डिनेट ऑफ डी इज 1. मायनस 2 आणि 1 यांच्यामधला ग्रेटर कोणता आहे. पॉझिटिव्ह इज ऑलवेज ग्रेटर. मीन्स 1 इज ग्रेटर दॅन मायनस 2. ग्रेटर मायनस स्मॉलर दॅट इज इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार. सो सी डी इज इक्वल टू 1 मायनस ऑफ मायनस 2. पण मुलांना तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह जर दोन साईन असतील तर मल्टिप्लिकेशन याच्या हे सोडवताना काय होईल पॉझिटिव्ह होईल. म्हणजे 1 + 2 मीन्स डिस्टन्स सी डी इज इक्वल टू 3. सो यू राईट दॅट डिस्टन्स सी डी इज इक्वल टू 3. टेक सम डिफरंट एक्झाम्पल. इथे आपण दोन्ही पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट बघितले. इथे आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोऑर्डिनेट असलेलं घेतलं. आता आपण इकडे बघू. इफ वी फाइंड द डिस्टन्स ए बी. डिस्टन्स ए बी जर काढायचं आहे किंवा ए सी काढायचं असतं तर कोऑर्डिनेट्स लिहा. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ ए. ए चा कोऑर्डिनेट काय आहे मायनस 5. बी चा कोऑर्डिनेट काय आहे तर मायनस 3. डिस्टन्स फाइंड आउट करायचं. आता या दोघांमधलं ग्रेटर कोणतं आहे आणि स्मॉलर कोणतं आहे. आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह नंबर जेवढा लहान तेवढा तो मोठा असतो. सो मायनस 3 इज ग्रेटर दॅन मायनस 5. नाऊ डिस्टन्स ए बी इज इक्वल टू मायनस 3 मायनस ऑफ मायनस 5 मीन्स मायनस 3 प्लस 5 इज इक्वल टू 2. हे माहिती आहे तुम्हाला. हे आपलं आधीच्या वर्गांमध्ये झालेलं आहे. मायनस 3 प्लस 2 म्हणजे काय उरलं 2 उरलं. म्हणजे डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 2. आता इथे आपण बघितलं की प्रत्येक ठिकाणी तीनही केसमध्ये डिस्टन्स हे तुमचं कसं आलं. कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो डिस्टन्स हे पॉझिटिव्ह आलं आहे. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह मीन्स डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. अँड इफ टू पॉइंट्स आर नॉट डिस्टिंक्ट द डिस्टन्स बिटवीन देम इज 0. म्हणजे समजा एखादा पॉइंट ई आहे ज्याचा कोऑर्डिनेट 3 आहे
आणि एखादा कोऑर्डिनेट 3 आहे त्याचा कोऑर्डिनेट अगेन 3 आहे तर त्याच्यामधले डिस्टन्स हे काय असेल 0 असेल दॅट टू पॉइंट्स आर नॉट डिफरंट दीज आर द सेम पॉइंट्स ओके नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघू बिटवीननेस बिटवीननेस कशाला म्हणायचं सपोज देअर आर 3 पॉइंट्स डिस्टिंग पॉइंट्स अँड देअर आर 3 पॉसिबिलिटीज समजा 3 पॉइंट आहेत तर त्याच्यात 3 पॉसिबिलिटी राहतील की पी हा क्यू आर च्या क्यू हा पी आर च्या मध्ये असेल किंवा आर हा पी क्यू च्या मध्ये असेल किंवा पी हा पी आर क्यू च्या मध्ये असेल कुठेतरी असेल मग कोणता पॉइंट कोणाच्या मध्ये आहे हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतो की पी क्यू प्लस क्यू आर हे जर पी आर च्या बरोबरीत असेल इफ डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर देन दिस क्यू पॉइंट इज इन बिटवीन पी आर पी आर च्या मध्ये केव्हा असेल हा क्यू जेव्हा या दोघांची बेरीज पी आर च्या बरोबरीत असेल इफ पी क्यू प्लस क्यू आर इज इक्वल टू पी आर देन वी से दॅट क्यू इज इन बिटवीन पी अँड आर दिस बिटवीननेस इज शोन एज पी डॅश क्यू डॅश आर याचा अर्थ हा क्यू या दोघांच्या मध्ये आहे किंवा सेकंड कंडिशन जर आपण बघितली तर पी आर प्लस आर क्यू इज इक्वल टू पी क्यू असेल तर दिस आर इज इन बिटवीन पी अँड क्यू सिमिलरली इन थर्ड केस पी मध्ये असेल केव्हा जेव्हा आर पी प्लस पी क्यू इज इक्वल टू आर क्यू असेल याचा आपण एखादं एक्झाम्पल सोडवून बघू समजा तुम्हाला दिलं आहे की ऑन अ नंबर लाईन ए बी सी आर सच दॅट ए बी इज इक्वल टू 5 बी सी इज इक्वल टू 11 अँड ए सी इज इक्वल टू 6 विच ऑफ द पॉइंट इज इन बिटवीन द अदर टू आता आपल्याला जे दिलेलं असतं आणि विचारलंय की कोणत्या मध्ये आहे तर आपल्याला क्वेश्चन मध्येच लक्षात येतं की बी सी 11 आहे आणि हे दोन जे छोटे आहे यांची जर आपण ऍडिशन केली विच ऑफ द पॉइंट विचारलंय इन बिटवीन अदर टू म्हणजे बी सी इज इक्वल टू 11 ए बी प्लस ए सी इज इक्वल टू 6 प्लस 5 मीन्स 11 मीन्स या दोघांची बेरीज 11 येत आहे 1 and 2 बोथ आर द सेम मीन्स ए इज इन बिटवीन बी अँड सी काय असायला पाहिजे हा ए दोघांमध्ये कॉमन आहे म्हणजे ए हा इन बिटवीन आहे पॉइंट बी अँड सी च्या आपण अशा प्रकारे लिहितो की बी सी इज इक्वल टू ए बी प्लस ए सी फ्रॉम 1 and 2 देअरफोर ए इज इन बिटवीन पॉइंट बी अँड सी दोघांची बेरीज जर तिसऱ्याच्या बरोबर येत आहे तर हा मधला पॉइंट जो कॉमन आहे तो यांच्या काय असतो मध्ये असो एक क्वेश्चन आणखी बघूया इफ यू व्ही ए आर द 3 सिटीज इन अ स्ट्रेट रोड डिस्टन्स बिटवीन यू अँड ए इज 215 किलोमीटर बिटवीन यू अँड बी इज 140 किलोमीटर अँड यू अँड ए इज 75 किलोमीटर विच ऑफ देम इज इन बिटवीन द अदर टू आता स्ट्रेट रोड वर आहे डिस्टन्स दिलेला आहे करेक्ट यू व्ही किती दिलंय 215 व्ही ए दिलं आहे 140 अँड यू ए दिलंय 75 आपण आधी हे लिहून काढूया आपण लिहिलं की डिस्टन्स यू ए 215 व्ही ए 140 अँड यू व्ही इज इक्वल टू 75 सो ऍड दीज जे दोन छोटे आहेत त्यांना आपण ऍड करून बघूया व्ही ए प्लस यू व्ही व्ही ए आहे 75 यू ए आहे 140 दोघांना ऍड केलं तर आले 215 ओके आणि ऑलरेडी यू ए इज इक्वल टू 215 दिलाय म्हणजे यू ए इज इक्वल टू यू व्ही प्लस व्ही ए देअरफोर द सिटी व्ही व्ही कॉमन आलं व्ही इज इन बिटवीन सिटी यू अँड ए म्हणजे अशा प्रकारे आपण सांगू शकतो की या सिटीज मध्ये व्ही सिटी जी आहे व्ही इज इन बिटवीन यू अँड ए हे आपण काय केलं इथे फाइंड आउट केलं तर अशा प्रकारे बिटवीननेसचा कन्सेप्ट जो आहे तो देखील आपल्याला बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ओके आता या प्रकारे तुम्ही काय करू शकता की कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स आणि बिटवीननेस याचे जे एक्झाम्पल्स आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधले ज्याच्यामध्ये की जसे सिंपल एक्झाम्पल दिले डिस्टन्स फाइंड आउट करायचे त्यातलं फर्स्ट सेकंड थर्ड एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद पुन्हा आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढचा कन्सेप्ट घेऊन तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.1 करून बघा आणि काही अडचण असली तर मला तुम्ही संपर्क करून विचारू शकता धन्यवाद ओके थँक्यू